अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान येथील वान धरण 71.42% भरल्याने वान धरणाचे दोन दरवाजे आज दुपारी 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून यामधून 52.8 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे। तसेच वान नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। गेल्या 2 दिवसांपासून वान प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।